नमस्कार. विविध आजारांवर आयुर्वेदिक आणि रामबाण घरगुती उपाय तसेच दर्जेदार आणि विश्वासार्ह माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपले लोकप्रिय यूट्यूब चॅनल अर्थातच अनमोल जीवन विकास मध्ये आपले हार्दिक स्वागत. व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळं फुकट मिळते ते करायचं आहे, सेंद्रिय खायचंय, खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो याच्यातून. तर चला अजून तशा पद्धतीने कसे करावे हे मी खूप मोठा लेक्चर सांगू शकतोय, पण कमीत कमी अजून एक तास घालवायला पाहिजे. पण ज्यांना ज्यांना पाहिजे माहिती त्यांनी मला फोनवरती विचारून मी सांगायला तयार आहे. फोनवरती आज तुम्हाला मिस कॉलवरती ती पण माहिती मिळेल. अशा पद्धतीचं बरंच काय काय करू शकतो. तर अजून जर सांगायचं म्हटलं तर आरोग्य चांगलं ठेवा, नेहमी हसत खेळत राहा. बरेच लोक बघा हसतच नाही, काही सांगा हसतच नाही. खरंच की मी मागं पण सांगितलं होतं की बायकोचं कौतुक करा, बायको नवऱ्याचं कौतुक करायला पाहिजे. तर हे करत चला. एक होता त्याला पण कौतुक केलं आणि शिव्या खाल्या. बायकोचं कौतुक केल्यानंतर त्याने शिव्या खाल्या. नेमकं शेजारच्या बाईन डबा दिसला त्या दिवशी बायकोचं कौतुक काय करायचं. तर असं चला, हसत खेळत राहा, आनंदात राहा, चांगल्या चांगल्या गोष्टी भरपूर आहेत आपल्याकडे. अजून जर सांगितलं तर म्हणजे नेहमीच जर अगदी बघायचं असेल तर जेवण वेळच्या वेळेला करा. आराम व्यायाम हे पाहिजेच पाहिजे. लवकर झोपायचं, मोबाईलवरती थांबायचं नाही. डोळे सुद्धा खराब व्हायला लागतात आणि डोळे खराब होऊ नयेत म्हणून आपण तुळशीच्या पानांचा सुद्धा उपयोग करू शकतो. बऱ्यापैकी तुळशीच्या पानांचा रस दोन थेंब जर तुम्ही डोळ्यात घातला तरी सुद्धा तुमचे नंबरचे चष्मे वगैरे निघून जाऊ शकतात.